आदलो गोयचो खासदार तशेंच गोंय काँग्रेसीचो अध्यक्ष सर्गेस्त शांताराम नायक पक्षा खातीर केल्ल्या कार्याची याद म्हूण गोंय प्रदेश काँग्रेस पक्षाच्या कार्यालयांत छायाचित्र बसोवपाचो कार्यक्रम जालो. आल्तीन गोमसाचो सर्गेस्त शांताराम नायक लागींचो मित्र आशिल्ल्यान ह्या कार्यक्रमाची तयारी व्हडा उमेदीन आल्तीन गोमसान केली. नायकाच्या मरणा वेळार मित्रा बरोबर निमणी उतरां उलोवपा खातीर मेळ्ळी ना म्हूण खंत उक्तायली. एक बरी पद्दत केल्ली आसा की जे आमचे पी सी सी प्रेसिडेंट म्हणून संवसारांत म्हणटले त्यांच्या फोटवांची एक गॅलरी करपाक फुटक्या नशिबान 6 महिने 10 दीस जाले. आमचो सगळ्यांचो मोगाचो म्हजो इश्ट शांताराम नायक हे संवसारांत म्हणटलो. आमच्या पी सी सी प्रेसिडेंटाक दिसले ताका खुशी आसली 6 महिने फुडें करपाक, कांयच कारणाक मातशी डिले जाली, पूण तेणें दवरलें 6 म्हयन्या भितर आपूण तेजो फोटो घालतलो म्हूण. आनी खूब तोकोस घेवन तेणें हें फंक्शन ऑर्गनायज केलें. ताका परबीं दिता घरा उठोन तो सदांचे भाशेन टी वी न्यूज चोयता आसतनाच ताका मॅसीव एटॅक आसलो आनी कोचिनीच्या आनी तेज्या पुताच्या हातांक तो सोंपलो. तेज्या पुतान खूब प्रयत्न केले आपल्या बापायक हॉस्पिटलांत व्हरपाक. हांव नको देवान ताका कसलें बोड दिलें म्हणून आपणें आपणाच्या हातान ताका उबारून गाडयेक घातलो आनी आवय घेवन तो हॉस्पिटलांत गेलो. आनी गाडी चलयता आसतनाच इतलें टेन्शन आसतना म्हाका तेणें फोन केलो आनी म्हणलें आल्तीन काका बेगीन यो, दाडा सिरियस आसा, तूं अमके हॉस्पिटलांत यो. पूण म्हज्या फुटक्या नशिबान हांव पावचे पयलींच म्हजो इश्ट हे संवसार. तेचे केअर हे संवसारांत आमकां सगळ्यांक दिश्टी पडटा. कितलो तो वावुरलो ह्या पक्षा खातीर, पक्षी एकवटान दवरपाक आनी पावरा गोंयचें राज सांबाळपाक ही स्टेटहूड तरी आमकां मेळ्ळी जाल्यार तेचो मेन आटो ताका. तेजे आपणाचें पोजिशन आपणाची लक्षिली ओळख घेवन तेणें आसली ती आमी जाय. राजीव गांधीक तेणें आपणें यूज करून पयलेच पावट पार्लमेंटांत 0 आवराचेर शांताराम नायकान तरणाटो आसतना राजकारणांत आयलो आनी निमणे मेरेन काँग्रेसी बरोबर प्रामाणीक रावलो अशें शंभू बांदेकार उलयलो. पक्षाचे आधारवड आसले, ते पक्षाचे आधारस्तंभ आसले आनी तरुण लोकां खातीर ते पक्षाचो एक दीपस्तंभ आसले. वयाच्या 47व्या वर्सा शांताराम बाबान काँग्रेस प्रवेश केलो आनी अखेर पर्यंत म्हणजे वयाच्या 74 पर्यंत त्या काँग्रेस पक्षाची एकनिश्ठ राहिली, ध्येय धोरणाची एकनिश्ठ रावले आनी हाचीच पोच पावती म्हणून तांकां हायकमांडान 1984 सालांत लोकसभेची तिकीट दिली. तितून ते निवडून येयले. त्यांच्यानी अत्यंत उत्स्फूर्तपणे तळमळीन मतदारसंघाचे गोव्याचे काम केले ते पळोवन तांकां परत 2 फावटी राज्यसभेची तिकीट दिली आनी त्याचे सगळे चीज केले. ते आमच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, काँग्रेस आमच्या काँग्रेस पक्षाचे इतर राज्यांचे निरीक्षक, ह्या पद्धतीन तेणी जे काम केलं ताका तोंड ना. शांताराम नायकान आपणांक पक्षाचे काम आनी कार्य शिकयले. ताका पक्षा बद्दल मोग आसलो. ताच्या फाटल्यान ताच्या फॅमिलीन ताचे स्वप्न पुराय करपा खातीर काँग्रेसी बरोबर रावचे अशी मागणी आमदार फिलीप नेरीन केली. आनी ती मांडावडेन कोण वचना म्हणून तो वग रावनासलो. ही नेवर शूड टॉलरेट दी डिसिप्लीन इन द पार्टी ऑर्गनायजेशन ऑफ पार्टी. ती हायरार्की आसा उलोवपाक. आतां म्हणटा ब्लॉक प्रेजिडेंट हॅज टू बी ऑन द डेज. ब्लॉक प्रेजिडेंट इज द मेन वेन ही विजीट. आपूण पक्षाचो अध्यक्ष देखून जालो. ब्लॉकाचे इम्पॉर्टन्स डिफरंट लेवल ऑफ ऑर्गनायजेशन हॅज टू गीव टू रिस्पेक्ट. सो म्हाका दिसता आज थोड्या उतरांत सांगपाक की हे सुवाळ्याक हे मनशा कडच्यान हांव
आणि आम्ही फुडले जनरेशन किती शिकतले ते पार्टीचे कॉन्स्टिट्युशनाबद्दल, पार्टीची फिलॉसॉफीबद्दल, पार्टीची आयडियोलॉजीबद्दल हे माझी अपेक्षा असा. आणि त्या खातीर आज ही संधी घेऊन आणि त्याचे दुखेस्त घरकांनी आम्ही बोर्ड मागता त्याचे पोस तुम्ही राजकारणात आमचा आधार करा, या पक्षाक आधार करा, त्याच्या फाटल्यान जी त्याची लेगसी हा तिचे जे चिंतप आसलेले तुम्ही ते पुढे वाला अशी म्हणजे मागणी फॅमिलीक. कोंकणी ही गोयची राज्यभास करपा खातीर शांतारामाचें व्हड योगदान आसा तें केन्नाच विसरपा सारकें ना अशें रमकांत खलपान सांगलें. तशेंच तांणी गोंया खातीर खासदार आसतना खूब काम केलां. ताच्या कामाची म्हायती दिवपी कादंबरी उजवाडाक हाडपाची विनवणी खलपान केली. हांवें आनी प्रताप सिंग राणे यांच्या मदीं जेन्ना आमची चर्चा जावप आमी एक ड्राफ्ट तयार केलो. इन दॅट ड्राफ्ट बोथ कोंकणी अँड मराठी हॅड अ सेम आयडेंटिकल प्रोविजन. कितें म्हणून की दे शॅल बी यूज फॉर ऑल ऑर एनी ऑफिशियल पर्पजीस. आणि हो ड्राफ्ट जेन्ना राजीव गांधी कडेन गेलो त्या वेळार ते सगळे खासदार त्या वेळचे मुख्यमंत्री सगळ्यांची बैठक झाली आणि राजीव गांधी नकल झाले सगळ्यांकच विचारले तुमकां हो सगळ्यांक ड्राफ्ट कबूल आसा न्ही तर हय. पण आमचो शांताराम स्वताहून पुढे येऊन त्याला सांगले की एक स्लाईट चेंज कर. कितें करू पुट द वर्ड्स ऑफिशियल लँग्वेज बिफोर द टर्म कोंकणी. सो कोंकणी शाल बी ऑफिशियल लँग्वेज अँड शाल बी यूज फॉर ऑल ऑर एनी ऑफिशियल पर्पजीस असो शब्द प्रयोग तयार झाले. हे सगळे कार्य एकट्या मनशाच्या टायमली इंटरव्हेन्शनाक लागून झाले. ऑफकोर्स ताका लागून त्याच्या मदीं म्हज्या मदीं थोडंसो विसंवाद जालो की तूं हे नवें नवें कित्याक हाडलें आणखी कित्याक केलें वगैरे वगैरे. पण ते करपाची त्या वेळाची ती त्या क्षणान तत्परता दाखोवची पडटा. कशें कितें करून घेवचें त्या बद्दलची हुशारी दाखोवची पडटा. ती हुशारी आमच्या शांतारामा कडेन लोकसभेतली आणि राज्यसभेतले त्याचे जे कार्य आसा कारण अनेक प्रायव्हेट बिलां थंय वाडल्यात त्याने अनेक वेळा भाषणां केल्यात अनेक इंटरव्हेन्शन्स केल्यात झुरो वावराक अनेक वेळा त्यांनी अनेक उपयुक्त सूचना मांडल्यात. हे सगळ्यांचे एक संकलन करून आम्ही त्याचा एक स्मृतीग्रंथ पुढच्या तारखेनी आम्ही पब्लिश करूया. तो एक सगळ्यांना एक प्रेरणादायी ठरतलो, एक मार्गदर्शन त्याच्या स्वरूपाचो ग्रंथ जातलो आणि त्याची कायम स्वरूपाची सगळीकडे देशभर आमकां नामना करपाक मेळटली. त्यांच्या स्मृतीग्रंथ दिता आदरांजली दिता आणि त्यांच्या कुटुंबियांक शक्ती देऊन हे कार्य त्याने जे केले ते फुडें व्हरपाची ताका ताकद दिवची अशी प्रार्थना. काँग्रेसीन जो मान दिला त्या बद्दल काँग्रेसीचे आणि समितीचो आभारी असा. तसेच मरा मेरेन काँग्रेसीक हांव मदत करतलो असे शांताराम नायकाचो चलो अर्चित नायकान सांगले. आय एम रियली प्राऊड टू से आय एम मिस्टर शांताराम नायक सान माय आय एम थँकिंग द होल काँग्रेस पार्टी ऑन बिहाफ ऑफ मी अँड माय मदर अँड माय होल फॅमिली प्रेझेंट हियर की तुम्ही हे कॉन्ट्रिब्युशन त्यांचे रेकग्नायज केले. आणि जसे फिलीप बाबांनी म्हटले, गिरीश बाबांनी म्हटले, मी अँड माय मदर वी विल वर्क फॉर द पार्टी जस्ट द वे माय फादर डिड फॉर सो मेनी इयर्स. वी विल वर्क फॉर द पार्टी टिल अ व्हेरी लास्ट ब्रेथ. सो हे दोन शब्द म्हणून हांव आपली सर्गेस्त शांताराम नायकान गोंया खातीर दिल्ल्या योगदान पळयल्यार गोंय मुक्ती दिसाचो म्हुर्ता परस खंयचोच दीस ना अशें दिसलें म्हूण त्या निमतान आयज ताच्या छायाचित्राचें अनावरण करपाचें थारायलें अशें गोंय काँग्रेसीचो मुखेली गिरीश चोडणकार उलयलो. शांताराम बाबान गोंयची अस्मिताय, गोंयची स्टेटहूड, गोंयची कोंकणी आनीक तुका गोंयकार म्हणल्यार ताका सारको आपल्या प्राणा परस चड मानपी बाब शांताराम बाबाक म्हाका दिसता 19 डिसेंबराक ज्या दिसा गोंयची मुक्ती झाली म्हाका दिसता हेजो व्हडलो दीस आनी तेजो फोटोचें अनावरण करपाक आमकां मेळपाना. सो तेजो बड्डे पयस आशिल्लो पूण हो दीस म्हाका दिसता ताका सामको काळजा कळ्ळो.